पोलिसांच्या धडकेत कार्यवाहीमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी चेरबंद. अंदाजे 14 किलो गांजा याची बाजार मूल्य किंमत 98,000 मुद्देमाल जप्त. येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अंमली पदार्थ व मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार नगर मनमाड महामार्गावरील गोपाळवाडी फाटा या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. याप्रसंगी लाल रंगाची इर्टिका MS-05BS-44 ही संशयितरित्या पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी या चारचाकीची झडती घेतली असता या गाडीच्या डिक्कीमध्ये 2 प्लास्टिकच्या गोण्या भरून अंदाजे 14 किलो गांजा याची बाजार मूल्य किंमत 98,000 रुपये इतकी असून पोलिसांनी पंचायत समक्ष कार व गांजा मिळून 5,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत इर्टिका चालक सनी कारभारी भातकुटे, अशोक उर्प अक्षय राजू पगारे, समीर अक्रम शेख, प्रशांत जनार्दन जाधव सर्व राहणार राहता आधी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिकारी अनिकेत भारती, मनमाड पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस निरीक्षक संगीता गिरी या करत आहेत. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. शनिवार दिनांक 3/2/2024 रोजी रात्रीच्या साधारणतः 10:15 सुमारास आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की नगर मनमाड रोडवरती मनमाडच्या दिशेनं एक लाल रंगाची एक चारचाकी गाडी येत आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 इसम आहेत आणि ते इसम गांजाची वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली. आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला सावरगावच्या शिवारामध्ये. तर त्या ठिकाणाला लाल रंगाची इर्टिका गाडी क्रमांक MH-05BS-44-10 ही गाडी आली. आल्यानंतर त्या गाडीला आम्ही वाहनांची आम्ही तपासणी करतो आणि नेमकी ही पण गाडी आली हिची पण तपासणी केली. तर या गाडीच्या डिकीमध्ये मला गांजा सदृश्य एक तिथं मिळून आलं. म्हणून आल्यानंतर त्याच ठिकाणाला हे 4 आरोपी त्या गाडीमध्ये बसलेले होते. त्या आरोपीचे नावगाव विचारत असता त्यामध्ये एक अशोक उर्फ अक्षय राजू पगारे राहणार साई कॉलनी राजगाव रोड राहता, दुसरा समीर अक्रम शेख राहणार मोमिनपुरा एक मिनार मस्जिद बीड मूळचा तो तिथला राहणार आहे आणि हल्ली रातो बर्फाच्या कारखान्याजवळ इस्लाम नगर शिर्डी, तिसरा प्रशांत जनार्दन जाधव हा साई राहणार साई कॉलनी राजगाव रोड राहता आणि त्याच्यामध्ये चालक सन्नी कारभारी भातकुटे हा सुद्धा राहत्याचा राहणार आहे असे 14 जण मिळून आले. तर आम्ही तिथे त्या ठिकाणाला निवासी नायक तहसीलदार पंकज मगर यांच्यासह 2 पंचांसह तिथं आम्ही ताबडतोब त्याची मोजणी केली. तर त्या ठिकाणाला एकूण 14 किलो गांजा सदरच्या याच्यामध्ये मिळून आला. सदरचा गांजा 14 किलो गांजा आणि 5 लाख रुपये किमतीची ही इर्टिका गाडी मिळून आली. त्यांच्यावरती NDPS जो कायदा आहे त्याचा कायदा कलम 8(k) आणि 20(b) त्याच्यानंतर त्याच्यासह खंड 2(k)च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. यामध्ये आरोपींनी जिथून माल आणला तो माल जिथून आणला तिथून त्या माल घेणाऱ्याचा माल विकणाऱ्याचा त्याच्यानंतर ज्या ठिकाणाला माल हे देणार होते त्याचे माहिती काढून त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि माल घेणारे आणि माल विक्री करणारे या दोघांना आम्ही लवकरच गजाड करत आहोत. सध्या आरोपी मजकूर हे पोलीस कस्टडीमध्ये आहे. सर गांजाची एकूण किंमत 14 किलो गांजाची आता 98,000 किंमत आहे त्याची. 98,000 म्हणजे 7,000 रुपये प्रति किलोच्या याच्यानुसार 98,000 रुपये त्याची किंमत आहे.